जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनी जळगावच्या बैठकीत खळबळजनक वक्तव्य केले। त्यांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। डॉक्टर सतीश पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे मंत्री अनिल पाटील यांच्याबद्दल सर्वात मोठा दावा केलाय। अजित पवार यांना सर्वात आधी कोणी सोडून जाईल तर ते मंत्री अनिल पाटील सोडून जातील, असं वक्तव्य सतीश पाटील यांनी केलंय। त्यामुळे मला एकाने काल सांगितलं, सांगायला काही हरकत नाही, एका मोठ्या माणसाने सांगितलं की आता आंबाडचे जे तुमचे मंत्री आहेत, म्हणजे काल किती लोकांनी मला पाहिलं माहित नाही, कालच्या माझ्यावर चर्चा होती, देवेंद्र फडणवीस बोलत होते, शिंदे बोलत होते, नाशिक दादाचा चेहरा किती लोकांनी पाहिला होता, त्यामुळे त्यांच्याच लोक बोलायला लागले की आता अजित दादा पवारला सोडून इलेक्शन लढावं लागेल, नाही तर आपल्याला यश येईल, आपोआपच आहे सगळं आभासेब। त्यामुळे पहिला प्रयोग कोण करताय तुमच्या आंबाड्यांमध्ये, अजित दादाच्या नावात निवडणार नाही म्हणून तुमचे मंत्री तुमचा आमदार काल जवळ आले शहर पटलाकडे, थोडेसे आपले आहेत जुने संबंध, ते सांगतात की तिथून लाईन सुरू झाली आहे, उद्या अजित पवारला पहिला सोडणारा माणूस कोण असेल तर तो अनिल पाटील असेल, हेही सांगतो तुम्हाला, तिकडे जाईल बोलायची सवय आहे, सगळे काढा माझ्या काढू दे मला काही सांगतो, सतीश अण्णा पक्के आहे, मी बी पवार आहे, अजित पवार आहे, मी शरद पवारचा पवार काम नाही, मी कामाला लागू केलो, ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी कामाला। आज आघाडी शेअर काय होईल मला माहित नाही, उद्या माझे 1,00,000 याच्यात आपलं जे चिन्ह आहे सुतारी ते उद्या घराघरामध्ये पूर्ण एरोड्रोम पार्ल घडला मतदारसंघात, त्यामुळे त्याला इच्छुक असेल नुसतं बोलून चालणार नाही, ते चिन्ह मी पोचवायला सुरुवात करून टाकले। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।